माझ्या प्रिय मुंबईकरांनो, मुंबई ही देशाची फक्त आर्थिक राजधानी नाही तर ते देशामधले एक अत्याधुनिक महानगर आहे। कोणत्याही महानगरात लोक वेगवेगळ्या कारणांसाठी रात्री उशिरापर्यंत घराबाहेर वावरत असतात। मुंबईसारख्या महानगरात देखील आताच नाही तर गेली अनेक वर्ष महिला रात्री उशिरापर्यंत घराबाहेर असतात व शहरभर लोकल ट्रेन, बस व टॅक्सीने प्रवास करतात, पण त्यांच्याबरोबरच त्यांच्या घरच्यांना देखील त्या घरी सुरक्षित परत येणार आहेत याची खात्री असते। आपण दिवसा आणि रात्री सामाजिक पातळीवर सुरक्षित आहोत हा विश्वास या महानगराने इथल्या नागरिकांना दिला आहे। रोज शिक्षणासाठी, नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर पडणारी आपल्या घरामधील मुलगी, बहीण, पत्नी, आई रात्री उशिरा देखील रस्त्यावर सुरक्षित आहे याची तिच्या घरातील लोकांना खात्री असते। हे फक्त मुंबईतच घडते, त्यामुळे महिलांसाठी सुरक्षित शहर अशी मुंबईची संपूर्ण जगात ओळख आहे। कायदे कितीही कडक केले तरी त्यातून पळवाटा शोधण्यात गुन्हेगारांना मोठेपणा वाटतो, म्हणूनच गरज असते तितक्याच सक्षमपणे कायद्याची अंमलबजावणी करण्याची। गुन्हेगारांमध्ये कायद्याची जरब निर्माण करण्याची, त्यासाठीच मुंबई पोलीस अखंड आणि अविरत प्रयत्न करीत असतात। सुसंस्कृत समाजात महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असते। महिला सुरक्षित असतील तर सगळा समाज सुरक्षित असतो याची मुंबई पोलिसांना जाणीव आहे। त्यामुळे महिलांच्या विरोधात होणाऱ्या गुन्ह्यासंदर्भात तत्परतेने आणि संवेदनशीलपणे कारवाई करण्यात मुंबई पोलीस नेहमीच अग्रेसर राहिली आहे। महिलांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली गेली पाहिजे असा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे। उपलब्ध चौकटीमध्ये मुंबई पोलिसांचे हे काम अभिमानास्पद आहे। महिला सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत। सध्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगाने बदलत असलेले जग, गुन्हेगारी प्रवृत्ती तंत्रज्ञानाने खुल्या केलेल्या नव्या शक्यतांचा अवलंब करत नवनवीन मार्ग शोधून महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न करताना दिसतात। आजकाल त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा, माध्यमांचा सर्रास वापर केला जातो आहे। अशा परिस्थितीत आम्ही देखील सायबर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आघाडीवर आहोत। सायबर गुन्ह्याची उकल करून आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस आरोपीपेक्षा 4 पावलं पुढेच असले पाहिजेत हे आम्हाला पक्के माहिती आहे। खरे सांगायचे तर नुसते माहीत आहे असे नाही, तर आम्ही तशीच वेगवान कारवाई देखील केलेली आहे। उदाहरणच द्यायचे तर अलीकडेच सर्व माध्यमांमधून चर्चा झालेल्या बुल्लीबाई ॲप प्रकरणी, तसेच क्लब हाऊस चॅट केसमधील देखील आरोपींना आम्हीच सर्वात आधी गजाआड केले आहे। बुल्लीबाई तशाच आणखीही प्रकरणामधून आमच्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे सायबर जाळ्यातून, तसेच इतर समाज माध्यमातून महिलांना लक्ष्य करण्याचे प्रमाण नजीकच्या काळात खूप वाढलेले आहे। बऱ्याच प्रकरणांमध्ये असे आढळते की महिला या सगळ्यातून होणारा त्रास मुकाट्याने सहन करतात, पण पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी येत नाही। अर्थात असे होण्यामागे अनेक कारणे आहेत। त्यांनी त्यांच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, संभाव्य अन्याय अत्याचार वेळीच रोखले जाण्यासाठी आणि गुन्हेगाराला वेळीच शासन व्हावे यासाठी वेळीच पोलिसांकडे येऊन तक्रार करणे खूप महत्त्वाचे आणि आवश्यक आहे। त्यासाठी त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे। मी इथे आवर्जून उल्लेख करू इच्छितो की बुल्लीबाई प्रकरणी तक्रार करण्यासाठी महिला पुढे आल्या आणि त्यामुळेच आम्ही तात्काळ आरोपीपर्यंत पोहोचू शकलो। मी मुंबईतील समस्त महिलांना विश्वास देऊ इच्छितो की आपल्या प्रत्येक तक्रारीची आमच्या विभागाकडून दखल घेतली जाईल। साकीनाका बलात्काराच्या घटनेतील आरोपींना 24 तासाच्या आत बेड्या घातल्या गेल्या होत्या हे मुंबईकर अजूनही विसरले नसतील। महिलांच्या संदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीत वेळेवर आणि योग्य ती कारवाई करून पोलीस
योग्य तो दिलासा देऊ शकतात हे आम्हाला माहिती आहे. महिला अत्याचारांच्या बाबतीत प्रत्यक्ष वेळेत रिअल टाईम कारवाई करणे हे मुंबई पोलीस प्रमुख म्हणून माझ्यासाठी आव्हानाबरोबरच प्राधान्याचे होते. उपलब्ध साधने आणि उपलब्ध मनुष्यबळ यांची मर्यादा असतानाही ते साध्य करणे तसे अवघड होते. या मर्यादांवर मात करून महिलांसाठी रिअल टाईम रिस्पॉन्स टीम तयार करायची असे मी ठरवले होते. आज मी अभिमानाने सांगू शकतो की निर्भया स्क्वॉडची निर्मिती करून मुंबई पोलीस महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. आज मुंबईत एकूण 94 पोलीस स्टेशनच्या निर्भया स्क्वॉडसह आम्ही मुंबईच्या तमाम महिलांच्या सेवेत सज्ज आहोत. महिलांच्या सुरक्षेला नख लावणारी प्रवृत्ती ठेचणे हेच आमचे ध्येय आहे. महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणाची परंपरा पुढे नेणे हे मुंबई पोलीस परिवाराचा प्रमुख म्हणून माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.